गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण ट्रांजिशन अँड इनर ट्रांजिशन एलिमेंट्स या चॅप्टरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. मेटलर्जीच्या डेफिनेशन त्या आपल्याला पाहायच्या. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण मेटलर्जी ओके आणि टाईप ऑफ मेटलर्जी पाहिलं. त्या टाईप ऑफ मेटलर्जीमध्ये पायरो मेटलर्जी एक डेफिनेशन होती. पायरो मेटलर्जी तर व्हॉट इज डेफिनेशन ऑफ पायरोमेटलर्जी. तर पायरोमेटलर्जी डेफिनेशन आपल्याला पाहायची. आणि या पायरोमेटलर्जी डेफिनेशनमध्ये काय डिफाईन केलं आहे, तर ह्या मेटलर्जीज म्हणजेच काय, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम इट्स ओर, हा बेसिक कॉन्सेप्ट आहे. मग हा बेसिक कॉन्सेप्ट जर असेल तर यामध्ये एक्स्ट्रॅक्शन्स करायचं कशाचं, मेटल्सचं, कशापासून, त्यांच्या ओरपासून. परंतु या पायरोमेटलर्जीमध्ये टेम्परेचर हा कन्सेप्ट इथं काय करायचं, आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर ॲट हाय टेम्परेचर युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट्स, ती होईल पायरोमेटलर्जी. ओके, तर यामध्ये पहा, व्हॉट इज पायरोमेटलर्जी. पायरोमेटलर्जी इज एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर ॲट हाय टेम्परेचर. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर ॲट हाय टेम्परेचर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर ॲट हाय टेम्परेचर युझिंग सुटेबल रिड्यूसिंग एजंट्स. ठीक आहे, एजंट किंवा रेजंट्स. ठीक आहे, सुटेबल रिड्यूसिंग एजंट्स कॉल्ड पायरो मेटलर्जी. मग पायरोमेटलर्जी काय आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर ॲट हाय टेम्परेचर युझिंग सुटेबल रिड्यूसिंग एजंट कॉल्ड पायरोमेटलर्जी, याला पायरोमेटलर्जी म्हणायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारची डेफिनेशन ज्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन होते कशाचं, मेटलचं, कशाद्वारे, त्या ओरपासून. ठीक आहे, तर आणि त्यावेळेस काय असते, टेम्परेचर यूज करून हे प्रोसेस अप्लाय केली असते. आणि हे टेम्परेचर यूज करून करत असताना ॲट सुटेबल रिड्यूसिंग एजंटसुद्धा इथं यूज करतात. तर सुटेबल रिड्यूसिंग एजंटमध्ये कार्बन आहे, त्यानंतर बाकी या प्रकारचे पार्ट आहेत. ओके, नाव डिस इज डेफिनेशन अबाउट द पायरोमेटलर्जी. नाव हायड्रोमेटलर्जी, आता दुसरी डेफिनेशन पाहायची आपल्याला, हायड्रोमेटलर्जी. तर ही हायड्रोमेटलर्जी आहे. तर काय डेफिनेशन हायड्रोमेटलर्जी, अ प्रोसेस इन विच, याला असं पण लिहू शकतो आपण, अ प्रोसेस इन विच, म्हणजे प्रोसेस म्हणून सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो, म्हणतोच का ती प्रोसेस आहे. द प्रोसेस इन विच एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ मेटल फ्रॉम इट एक्वियस सोल्यूशन ऑफ सॉल्ट. अ प्रोसेस इन विच एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स एक्वियस सोल्यूशन ऑफ सॉल्ट. ओके, ॲट सुटेबल रिड्यूसिंग एजंट्स कॉल्ड हायड्रोमेटलर्जी. त्याला काय म्हणायचं, हायड्रोमेटलर्जी. मग काय पायरोमेटलर्जी हायड्रोमेटलर्जी, पायरोमेटलर्जी हायड्रोमेटलर्जी बोथ आर द एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ऑफ मेटल्स. ओके,
तर पायरोमेटलर्जी मध्ये काय आहे की एक्सट्रॅक्शन होतो कशाचा मेटलचा कशापासून त्याच्यावर पोसून ऍट सुटेबल रिड्यूसिंग एजंट तर आहेच परंतु ऍट हाय टेम्परेचर्स ओके तर हाय टेम्परेचरवर आपल्याला एक्सट्रॅक्शन करायचं ती प्रोसेस एक्सट्रॅक्शन कशाचं मेटलचा ती प्रोसेस म्हणजे पायरोमेटलर्जी मग हायड्रोमेटलर्जी काय तर हायड्रोमेटलर्जी सुद्धा अशा प्रकारची एक प्रोसेस आहे ज्यामध्ये एक्सट्रॅक्शन होते कशाचं मेटलचं कशापासून बाय ॲक्विस सॉल्ट ऑफ किंवा बाय ॲक्विस सोल्युशन ऑफ सॉल्ट युझिंग सुटेबल रिड्यूसिंग एजंट्स ठीक आहे तर या प्रकारच्या डेफिनेशनला म्हणायचं हायड्रोमेटलर्जी नाव थर्ड डेफिनेशन्स ती आहे इलेक्ट्रोमेटलर्जी ओके तर आपल्याला आता तिसरी डेफिनेशन जी पाहायची ती आहे इलेक्ट्रोमेटलर्जी त्या इलेक्ट्रोमेटलर्जीच्या अंतर्गत आपल्याला त्या डेफिनेशन लिहून समोरचा पार्ट तो तिथं कंटिन्यू करायचा ओके तिसरा इलेक्ट्रो मेटलर्जी काय इलेक्ट्रोमेटलर्जी इलेक्ट्रोमेटलर्जी अ प्रोसेस इन विच अशी प्रोसेस ज्यामध्ये अ प्रोसेस इन विच एक्सट्रॅक्शन्स अ प्रोसेस इन विच एक्सट्रॅक्शन्स ऑफ मेटल इथं सुद्धा एक्सट्रॅक्शन करायचं कशाचं मेटल्स बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ मोल्टन मेटॅलिक इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ मोल्टन मेटॅलिक कंपाउंड्स इलेक्ट्रोलायटिक ऑफ मोल्टन मेटालिक कंपाउंड कॉल्ड पायरोमेटलर्जी त्याला काय म्हणायचं कॉल्ड इलेक्ट्रोमेटलर्जी काय डेफिनेशन अ प्रोसेस इन विच एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल ओके बाय इलेक्ट्रोलाइट रिडक्शन ऑफ मोल्टन मेटालिक कंपाउंड्स कॉल्ड इलेक्ट्रोमेटलर्जी म्हणजे इलेक्ट्रोमेटलर्जी काय आहे तर इलेक्ट्रोमेटलर्जी अशा प्रकारची प्रोसेस आहे ज्यामध्ये काय होते एक्सट्रॅक्शन होते कशाचं मेटलचं कशापासून त्यांच्या ओरपासून परंतु हे होत असताना फ्रॉम बाय किंवा आपण हा शब्द यूज केला तर इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन्स बाय मोल्टन मेटालिक कंपाउंड्स ओके एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल बाय इलेक्ट्रोलाइट रिडक्शन्स ऑफ मोल्टन मेटालिक कंपाउंड्स कॉल्ड इलेक्ट्रोमेटलर्जी तर या प्रकारच्या मेटलर्जीच्या आपण तीन डेफिनेशन पाहिल्या त्या कोणत्या इलेक्ट्रोमेटलर्जी पायरोमेटलर्जी आणि हायड्रोमेटलर्जी यानंतरची आपल्याला जी नेक्स्ट डेफिनेशन पाहायचे ती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर आणि गँग पार्टिकल्स ओके तर त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन जी आहेत ती आहे गँग पार्टिकल्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मग आता याच्यामध्ये पहिला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर ठीक आहे या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मध्ये काय अ प्रोसेस इन विच the process in which extraction of the process in which असं पण लिहू शकतो extraction of concentrate ore from powder ठीक आहे फ्रॉम पावडर ओर बाय रिमूविंग गँग पार्टिकल्स दिस प्रोसेस
called concentration of ore. This process called concentration of ore. काय आहे द डेफिनेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर? अ प्रोसेस इन विच अशी क्रिया ज्यामध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओर काय होते, एक्सट्रॅक्शन होते कशाचं, कॉन्सन्ट्रेशन ओर फ्रॉम कशापासून, पावडर ओर. ठीक आहे, किंवा याला आर मध्ये आपण असं लिहू शकतो, कन्व्हर्जन ऑफ पावडर ओर इंटू कॉन्सन्ट्रेट ओर. कन्वर्जन ऑफ पावडर ओर इंटू कॉन्सन्ट्रेट ओर, कॉन्सन्ट्रेट ओर बाय रिमूविंग गैंग पार्टिकल्स. ठीक है, याला सुद्धा कॉन्सन्ट्रेट ओर म्हणायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजेच काय, अ प्रोसेस इन विच एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेट ओर फ्रॉम पावडर ओर, पावडर ओर पासून म्हणजे इम्प्युअर ओर पासून एक्स्ट्रॅक्शन करतो कशाचं, आपण या प्युअर ओर्स, बाय रिमूविंग गँग पार्टिकल म्हणजे गँग पार्टिकल रिमूव्ह करणे. याला सोप्या भाषेत पुन्हा आपल्याला सांगता येईल अशी व्याख्या ही, कन्वर्जन ऑफ पावडर ओर इन टू कॉन्सन्ट्रेट ओर बाय रिमूविंग गँग पार्टिकल. ठीक आहे, बाय रिमूविंग गँग पार्टिकल, तर याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ठीक आहे, तर या प्रकारची डेफिनेशन जी आहे आपल्या इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर हे म्हणायचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण इलेक्ट्रोमेटलर्जी, पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर अशा चार प्रकारच्या डेफिनेशन पाहिली. आता आपल्याला पाचवी डेफिनेशन पाहायची, ती म्हणजेच गँग पार्टिकल. ओके, तर त्या पाचव्या डेफिनेशनमध्ये गँग पार्टिकलमध्ये आपल्याला तो अर्थ कन्सेप्ट जो आहे तो घ्यायचा आहे. गँग, ठीक आहे, गँग काय आहे, तर गँग जे आहे सँड मड, सँड मड अँड डिफरंट टाईप ऑफ इम्प्युरिटीज, टाइप ऑफ इम्प्युरिटी प्रेजेंट इन पावडर ओर. काय याच्यामध्ये, सँड मड म्हणजे सँड वाळू चिखल किंवा वेगळ्या प्रकारचे इम्प्युरिटीज प्रेझेंट इन इम्प्युरिटीज ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन पावडर ओर्स, प्रेझेंट पावडर ओर कॉल्ड गँग. त्याला काय म्हणायचं, याला गँग म्हणायचं. म्हणजे सँड मड डिफरंट टाईप्स ऑफ इम्प्युरिटी प्रेझेंट इन द पावडर ओर. ठीक आहे, त्या ओरला काय, सॉरी त्या इम्प्युरिटीजला काय म्हणायचं, दिस टाईप ऑफ इम्प्युरिटी कॉल्ड गँग. ओके, याप्रमाणे इथे आपण ह्या पाच डेफिनेशन घेतलेल्या आहेत, त्यामध्ये इलेक्ट्रोमेटलर्जी, पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर अँड गँग पार्टिकल्स. ओके, थँक्यू.